पुणे शहर आणि परिसरात गोकुळाष्टमीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या गोकुळाष्टमीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा प्रथमच पुण्यातील नारायण पेठेतील गोपते ताशालीच्या मैदानावर तृतीयपंथी गोविंदांनी दहीहंडी फोडली आहे. ही दहीहंडी पाहण्यास शहरातील अनेक भागातून नागरिक आले होते. नागरिकांनी गोविंदांना प्रोत्साहन देत मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली. यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवामध्ये तृतीयपंथी गोविंदांना संधी देण्यात आली होती, यामुळे गोविंदांनी समाधान व्यक्त केले. या उत्सवासाठी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील 100 जणांचे 4 संघ तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत मंगलमुखी ट्रस्ट संघ, पिंपरी चिंचवड साक्षी, पुणे महानगरपालिका रणरागिनी, पुणे महानगरपालिका आयुषी हे 4 तृतीयपंथीयांचे संघ सहभागी झाले होते. उत्सवामध्ये सहभागी झालेल्या 4 संघांना प्रत्येकी 25,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. दीपस्तंभचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक माणकर, सामाजिक कार्यकर्त्या शर्वरी गावंडे आणि शिवप्रताप संस्था यांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या दहीहंडीचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं. तसेच समाजाने आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी वेळोवेळी द्यावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया तृतीयपंथी तन्वी भोसले यांनी बोलताना व्यक्त केली. आमच्यासारख्या ट्रान्सजेंडर लोकांना पहिल्यांदा दहीहंडी सेलिब्रेशन करण्याची सुवर्ण संधी ह्या सर्वांनी उपलब्ध करून दिली, त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. आणि खूप छान वाटते अगदी आमच्यासारख्या ट्रान्स लोकांना त्यांनी ही सुवर्ण संधी दिल्याबद्दल. तर पूर्वी लोकांचा दृष्टिकोन आमच्याकडे बघण्याचा खूप वेगळा होता, आणि आत्ता जसं की आम्ही जॉब करतोय किंवा असं काही गोष्टींमध्ये काहीतरी नाव कमवतो आहे, त्यामुळे लोकांचे थिंकिंग आय थिंक मला तरी वाटते की यापुढे बदलतील आणि त्यांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जसं की मेल फिमेल होतं तसंच आता ऑप्शन निघाले अदर म्हणून, तर तेही आम्हालाही जागा भेटलेली आहे आणि अगदी आनंद होतो आहे. इथून पुढे लोकांचं थिंकिंग आमचं ऑफकोर्स चेंजेस होतील. आता हा माझ्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण आहे, कारण की या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केला. दीपस्तंभ, शिवप्रताप आणि शर्वरी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना या तृतीयपंथी मी असं म्हणतच नाही, मी सुरुवातीला मागाशी पण सांगितलं की या माझ्या सगळ्या भगिनी आहेत आणि यांना बरोबर घेऊन यांच्या जीवनाचा प्रवास सार्थ करण्याचा प्रयत्न माझा हा असणार आहे. त्यामुळे चांगलं काम करत असताना तो कुठल्या जन्माला आला याच्यापेक्षा तो माणूसही या माणुसकीचं राहता आपण आपल्या आयुष्यामध्ये जपलं पाहिजे हा भाव समाजाचा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे समाजाला या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की आपण आपल्यातला अहंकार सोडून अशा लोकांना आपण जवळ घेऊन त्यांचा जीवनक्रम आपण जाणून घेतला पाहिजे, ते कशा पद्धतीने जीवन जगलेलं संपूर्ण आयुष्य, आणि आयुष्य जगत असताना तुम्ही त्यांना आणखीन दूर लोटत असाल तर ते कदापि इथून पुढच्या कालावधीमध्ये सहन केलं जाणार नाही. त्यांना न्याय देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून जेवढं करता येईल त्यांच्याकरता न्याय हा दिला जाईल. राज्य शासनाला देखील मी विनंती करतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने ही मंडळी या महाराष्ट्रामध्ये राहतात, तर त्यांना कुठेतरी एक वेगळी दिशा, त्यांना कुठेतरी कामधंदा मिळायला पाहिजे, त्यांचं व्यवस्थापनाची जबाबदारी राज्य शासनाने घेतलं पाहिजे. आदरणीय दादांना देखील मी ह्यानिमित्तानं अजितदादांना विनंती करतो की पुणे शहरामध्ये 1000 जागा अशा पडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी एखादा गृहप्रकल्प जर राबवला तर यांना राहायला देखील घर त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल ही माझी दादांना विनंती आहे निश्चितपणे आहे. महानगरपालिकेमध्ये साधारण 20 लोकांना सुरक्षेच्यामध्ये कामाला त्या ठिकाणी दिलेले आहे, मग यांना देखील प्रत्येक घटकामध्ये कुठे ना कुठेतरी न्याय देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु त्यांच्या जीवनक्रमामधला हा देखील आनंदाचा क्षण आज या ठिकाणी आहे, आणि हा आनंद परमेश्वराने त्यांचा द्विगुणित ठेवा ही भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो.